जागतिकीकरण. मुलांनो, 1991 ला भारताने उदारीकरणाचा स्वीकार केला व त्यानंतर जे बदल झाले त्याला जागतिकीकरण म्हणतात. अशी जागतिकीकरणाची थोडक्यात व्याख्या करता येईल. जागतिकीकरणाने भारताच्या अनेक क्षेत्रात बदल घडवून आणले. उदाहरणार्थ अर्थकारण, राजकारण, विज्ञान व तंत्रज्ञान, समाज आणि संस्कृती इत्यादी क्षेत्रात बदल घडून आले याची माहिती आपण घेतली आहे. जागतिक पातळीवरील अनेक क्षेत्रांमध्ये भारत एक महत्त्वाचा देश म्हणून उदयास आला. G20 आणि ब्रिक्स म्हणजेच ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका यांचा समावेश असलेल्या ब्रिक्स व G20 यांसारख्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा भारत एक सदस्य देश आहे. दूरसंचार तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील एक महत्त्वाची क्रांती भारताने अनुभवली आहे. भ्रमणध्वनी म्हणजेच मोबाईल आणि आंतरजाल सेवा म्हणजेच इंटरनेट या पूर्णपणे उपग्रहावर आधारित क्षेत्रातही भारताने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या दूरसंचार सेवा भारताच्या कानाकोपऱ्यात पसरल्यात. अशा तऱ्हेने विद्यार्थी मित्रांनो, 1960 नंतर भारताच्या अनेक क्षेत्रात झालेल्या बदलांचा अभ्यास आपण या पाठात केला. पुढील पाठात आपण भारतासमोरील अंतर्गत समस्या कोणत्या होत्या याचा अभ्यास करणार आहोत.